जर काही बनायचं असेल तर गरुडासारखे बना आणि कधी पोपटासारखे बनू नका। पोपट बोलतो तर खूप काही पण तो जास्त उंचीपर्यंत नाही पोहोचू शकत। आणि गरुड खूप कमी बोलतो पण तो सगळ्यात जास्त उंचीपर्यंत पोहोचतो। तो सगळ्यात जास्तीची उंची गाठतो आणि इतर सगळ्या पक्ष्यांचा राजा असतो गरुड। आज मी तुम्हाला असे 5 पॉइंट्स सांगणार आहे जे तुम्ही गरुडाकडून शिकले पाहिजेत। लाईफची खूप मोठी लर्निंग आहे ह्या 5 पॉइंट्समध्ये। तुम्ही खूप काही शिकू शकतात ह्या 5 पॉइंट्समधून। पहिला पॉइंट, ईगल फ्लाय अलोन। गरुड हा नेहमी एकटा उडतो पण तो इतर सगळ्या पक्ष्यांच्या वरती उडतो, सगळ्यात जास्त उंचीवर उडतो। गरुड कधीही छोट्या पक्ष्यांबरोबर उडत नाही किंवा छोट्या पक्ष्यांच्या उंचीवर तो उडत नाही। तो त्याची स्वतःची एक वेगळी उंची गाठतो। तो एक तर त्याच्या लेवलच्या गरुडांबरोबर उडतो नाही तर मग एकटा उडतो। आणि ह्या पॉइंटमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपणही छोट्या विचारांच्या माणसांपासून दूर राहिलं पाहिजे आणि अशा लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहायला पाहिजे। आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात जे खूप छोटे विचार करतात किंवा आपण जे विचार करतो ते त्यांना कधीच पटत नाही। आणि असेही लोक असतात जे सतत आपल्याला डिमोटिवेट करत असतात। आपण काहीतरी वेगळं करायचं ठरवलं की ते काहीतरी वेगळंच म्हणतात की हे करू शकत नाही, ह्या गोष्टी सगळेच जण करत नाही किंवा ही गोष्ट तुझ्याने होऊ शकत नाही। असे बरेच लोक असतात ज्यांना आपले विचार पटत नाही कारण त्यांचे स्वतःचे विचार खूप छोटे असतात। काही जण निगेटिव्ह विचार करतात, ते कधीच पॉझिटिव्ह राहत नाहीत। तुम्हालाही अशा लोकांपासून दूर राहायचंय, वेगळं राहायचंय। अशा लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटे राहा किंवा मग अशा लोकांमध्ये राहा ज्यांचे विचार खूप चांगले असतील, जे सतत पॉझिटिव्ह राहत असतील, ज्यांच्यामध्ये राहून तुम्ही मोटिवेट होत असाल अशा व्यक्तींच्या संगतीमध्ये राहा। सेकंड पॉइंट, विजन, दृष्टी। एका गरुडाची दृष्टी खूप स्ट्रॉंग असते। गरुड त्याच्या शिकाराला 5 मीटरच्या अंतरापासूनच बघून घेतो आणि ज्यावेळी एका गरुडाला त्याची शिकार दिसून जाते त्यावेळी त्याचं पूर्ण लक्ष, त्याचा पूर्ण फोकस फक्त आणि फक्त त्या शिकाराकडे असतो। मग त्याच्या रस्त्यात काहीही येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, त्याला त्याची शिकार मिळवायची असते बस। यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आपल्यालाही बऱ्याच गोष्टी मिळवायच्या असतात, आपल्याही बऱ्याच गोष्टींकडे लक्ष असतं। जसं की तुमचं ध्येय असेल, तुमची एक्झाम असेल, तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, त्यासाठी तुम्हीही तुमचं विजन अगदी क्लिअर ठेवा। तुम्हाला तुमच्या ध्येयाला सोडून इतर कुठल्याच गोष्टी दिसल्या नाही पाहिजेत। तुम्ही ज्यावेळी तुमच्या ध्येयाच्या वाटेवर चालाल त्यावेळी कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुम्ही सगळ्यांकडे दुर्लक्ष करा। तुमचं लक्ष ठेवा ते फक्त तुमच्या ध्येयावर। तुम्ही ज्यावेळी अभ्यास करत असाल त्यावेळी तुम्हाला कितीही गोष्टी डिस्टर्ब करू द्या, त्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सकडे दुर्लक्ष करा। ठरवून घ्या की काहीही झालं तरी मी जितका ठरवलाय ना तितका अभ्यास मी पूर्ण करणारच। थर्ड पॉइंट, गरुड कधीही मेलेल्या पक्ष्यांची शिकार नाही करत। गरुड कधीही मेलेले पक्षी नाही खात, तो नेहमी जिवंत पक्ष्याची शिकार करतो। आणि यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जो आपला पास्ट आहे, जो आपला भूतकाळ आहे, तो मरून गेलाय। तिथे जे काही झालंय ते घडून गेलंय आणि आता त्याबद्दल विचार करून काहीही बदलणार नाहीये। म्हणून फक्त त्या पास्टचे विचार करत दुःखी होऊन बसू नका। तुमच्या समोर आत्ता काय आहे, तुम्ही आत्ता काय करू शकता याचा विचार करा। जरी तुमच्या पास्टमध्ये तुम्ही अपयशी झाला असाल, तुमचा टाइम वेस्ट झाला असेल, बऱ्याच अशा गोष्टी असतील ज्या तुम्ही करू शकला नसाल, अजून खूप काही असेल आणि त्याच गोष्टींचा विचार करून तुम्ही आत्ता दुःखी होत असाल, तर सोडून द्या त्या गोष्टींचा विचार करणं, कारण त्यांचा विचार करून तुम्ही आत्ताही काही करू शकत नाही आहात। म्हणून आत्ता तो विचार सोडून काहीतरी नवीन करा, स्वतःमध्ये एक नवीन एनर्जी आणा। मी नवीन सुरुवात करेल,
मी नवीन काहीतरी करेल असा विचार करा। फेकून द्या ते घडून गेलेले विचार, तुमच्या पास्टला पास्टमध्येच राहू द्या, त्याला तुमचा वर्तमान बनू देऊ नका। कारण एकदाचा जर तुमचा पास्ट तुमच्या प्रेझेंटमध्ये येऊन गेला ना, तर तोच तुमचा पास्ट तुमच्या प्रेझेंटला तुमचा प्रेझेंट राहू देणार नाही। भूतकाळात तुमच्यासोबत जे काही झालं असेल, जे काही वाईट झालं असेल, ते सगळं काही विसरून जा। ते विचार आता मरून गेले आहेत आणि तुम्हाला गरुडाप्रमाणे बनायचं आहे। तुम्हाला मेलेल्या गोष्टींकडे, घडून गेलेल्या गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये। फोर्थ पॉइंट, जेव्हाही वारा वादळ येतं, वातावरणात बदल घडायला लागतात, त्यावेळी इतर पक्षी कुठेतरी लपून बसतात, सुरक्षित जागी जाऊन बसतात। पण गरुड ज्यावेळी वारा वादळ येतं, खूप वारा येतो त्यावेळी गरुड मात्र कुठे लपून बसत नाही, उलटून तो बाहेर निघतो, तो आकाशात उंचीवर जाऊन उडतो, तो आकाशात भरारी घेतो। जेव्हा पाऊस यायला लागतो त्यावेळी तर सगळे पक्षी लपून बसतात, कुठेतरी कम्फर्ट झोनमध्ये जाऊन बसतात। पण गरुडाला मात्र अशा वेळी खूप मज्जा येते। जेव्हा जोराचा वारा येतो त्यावेळी गरुडही जोराने त्या वाऱ्याबरोबर उडायला लागतो आणि तो इतक्या उंचीवर उडतो की तो ढगांपर्यंत पोहोचून जातो। आणि यातूनही आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते की ज्यावेळी आपल्यावर संकट येतात, आपल्यासमोर अडचणी येतात, त्यावेळी लपून बसू नका, त्या सिच्युएशन्सला घाबरून जाऊ नका, किंवा त्या आलेल्या सिच्युएशन्समुळे तुमचं काम करणं थांबवू नका। तुम्हाला आलेल्या अडचणींमुळे, तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसल्यामुळे तुमचा अभ्यास करणं थांबवू नका। असं म्हणा की ह्या गोष्टीतूनही मी बाहेर निघेल, मी बघेल ना की नेमकं काय आहे, ही अडचण नेमकी काय आहे, हा प्रॉब्लेम नेमका काय आहे, मी त्याला कसा सॉल्व करू शकतो, मी त्याच्याशी कशा प्रकारे डील करू शकतो। असं केल्याने तुम्हीच काहीतरी शिकाल। आणि तुम्ही जर अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला नाही घाबरलात ना, तर तुम्ही मोठ्या प्रॉब्लेम्सलाही अजिबात नाही घाबरणार। कारण तुम्हाला सवय होईल, तुम्हाला अडचणींना सामोरे जायची हिंमत येईल। म्हणून या छोट्या छोट्या अडचणींमधून कसं बाहेर निघायचं याचा विचार करा, त्यांना घाबरून जाऊ नका। आणि ज्यावेळी तुम्ही असं कराल ना, त्यावेळी तुमच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल की मी माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। आणि ज्यावेळी तुम्ही त्या स्टेजला पोहोचाल, त्यावेळी सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या खाली असतील आणि तुम्ही वर आलेले असाल। शेवटचा पॉइंट, गरुड कधीही त्याच्या पिल्लांना घरट्यात राहू देत नाही। का? कारण गरुडाचे पिल्लू जर त्या घरट्यात राहायला लागले तर त्यांना तिथे कम्फर्टेबल वाटायला लागेल, त्यांना तिथे राहावंसं वाटेल। पण गरुडाला मात्र असं होऊ द्यायचं नसतं। कारण गरुडालाही माहिती असतं, कम्फर्ट झोनमध्ये राहून त्याचे पिल्लू काहीच करू शकणार नाहीत, कम्फर्ट झोनमध्ये राहून त्याचे पिल्लू त्याच्यासारखे होऊ शकणार नाहीत, त्यांना बाहेर काय आहे हे कळणार नाही, त्यांना आकाशात उंचावर उडण्याची मज्जाच समजणार नाही। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। हे सगळं एका पक्ष्याला समजू शकतं पण आपल्याला नाही। मनुष्य असूनही खूप जणांना ही गोष्ट कळतच नाही। तुम्ही जितके जास्त कम्फर्ट झोनमध्ये राहाल, येत्या वेळी तुमची लाईफ तितकीच अनकम्फर्टेबल होऊन जाईल। म्हणून स्वतःचा कम्फर्ट झोन तुम्हाला स्वतःच दूर करायचा आहे। तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की मी पूर्ण कम्फर्ट झोनमध्ये राहणार नाही, मी स्वतःला सवय लावेल। जर मला माझ्या अभ्यासाचा त्रास होतोय, तो माझ्याने होत नाहीये, तर मी प्रयत्न करेल। जर मला त्रास होतोय तर तो त्रास मी सहन करेल, कारण मला स्वतःला सवय लावायची आहे तो त्रास सहन करण्याची। आणि जेव्हा तुम्ही हा त्रास सहन करायला शिकाल ना, त्याचवेळी तुम्ही अजून स्ट्रॉंग व्हाल। म्हणून कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा। हा जो कम्फर्ट झोन तुम्हाला मिळालाय ना, त्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही निघाल तेव्हाच तुम्हाला सगळं काही समजेल। त्याचवेळी तुम्ही काहीतरी करू शकाल, त्याचवेळी तुम्ही काहीतरी नवीन करू शकाल। ठरवून घ्या की मी आजपासून स्वतःमध्ये या पाच गोष्टींचा समावेश करेन आणि मी स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करेन। मी बदलून दाखवेन, मी पॉझिटिव्ह बनेन, मी माझ्या स्वतःला चांगल्या सवयी लावेन। कारण मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत।
तुम्हाला खूपच काही मिळवायचंय, तुम्हाला खूप पुढे जायचं आहे, त्यामुळे आता वेळ वाया घालवत बसू नका, सुरुवात करा, तुम्ही करू शकता।